विदर्भापासून बेळगावपर्यंत आणि इकडून सोलापूरपासून इकडं सिंधुदुर्गापर्यंत पसरलेला इकडं यवतमाळ विदर्भ नागपूरकडे गेलेली ह्याचं वैभवच असताना एवढं आहे की एखादी नवतरुणी 16 वर्षाची अतिशय परमेश्वरानं चांगलं सौंदर्य देऊन तिला पाठवा. लहान मूल ते बघत बघत तारुण्यात जावं, ते तारुण्य असं काही सुंदर दिसावं. आणि त्या माझ्या नवतरुण मुलीला, माझ्या बहिणीला जर हिरवी साडी, हिरवी चोळी घातली, ती किती अजूनही सुंदर दिसे. पुन्हा तिला कोल्हापुरी साज सोन्याचा आणला आणि तिला सजवला, ते अजूनही किती सुंदर दिसत. परंतु जोपर्यंत तिच्या गळ्यात मंगळसूत्राचा, पावित्र्याचा, मांगवल्याचा दागिना नाही, तोपर्यंत त्या सौंदर्याला कोणतंही महत्त्व नाही. तसं जोपर्यंत महाराष्ट्राचं कोकण नाही, तोपर्यंत महाराष्ट्राला महत्त्व नाही. कोकण हे महाराष्ट्राचं माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे. मंगळसूत्र जर आम्ही आमचं सौभाग्य विसरलो तर आम्ही विधवा झालो. कोकणापासून आम्हाला